कोल्हापुरात ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाचा लाभ हा 4 गरजू रुग्णांना झालाय. अपघातात ब्रेनडेड झालेले अमर पाटील यांची इच्छा त्यांच्या पत्नीनं पूर्ण केली आहे. पाहुयात समाजात होणाऱ्या अवयवदानाचं प्रबोधन. सध्या सर्वत्र अवयवदानाचं महत्व पटवून दिलं जाते, मात्र केवळ त्याचं महत्व पटवून न घेता ते प्रत्यक्षात उतरवलंय कोल्हापुरातील शीतल पाटील यांनी. निगवे खालसा गावातील अमर पाटील यांचा 30 एप्रिल दरम्यान मोटरसायकल वरून जात असताना अपघात झाला. या अपघातात अमर दुर्दैवानं ब्रेनडेड झाले, मात्र या दुःखद प्रसंगानं खचून न जाता अमर यांच्या पत्नी आणि कुटुंबियांनी अवयवदानाचा आदर्शवत निर्णय घेतला. या अवयवदानात त्यांचं हृदय, किडन्या आणि लिव्हर दान करण्याचा निर्णय अमर यांच्या कुटुंबियांनी घेतला. माझे पती वेगवेगळ्या रूपात जिवंत राहावेत ही माझ्या मुलांची आणि माझ्या कुटुंबियांची खूप इच्छा आहे. वेगवेगळ्या लोकांना जे मृत्यूच्या दारात उभे आहेत त्यांना माझ्या पतीचे अवयव मिळावेत ही माझ्या कुटुंबियांची व माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. अमर यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे, मात्र तरीही अमर यांच्या कुटुंबियांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन जगासमोर आदर्श घालून दिला. अमर यांचे 2 अवयव शहरात पाठवले जाणार असून हृदय मुंबईत, तर लिव्हर आणि 1 किडनी पुण्याला, तर दुसरी किडनी कोल्हापूरच्या गरजू रुग्णाला दान केली आहे. 1 किडनी ट्रान्सप्लांट आमच्या हॉस्पिटलमध्येच झालं. हा ट्रान्सप्लांट मुलुंडच्या 40 हॉस्पिटलच्या पेशंटकरता मुंबईच्या टीमनं इथे येऊन घेतलं आणि व्हाया फ्लाईट ते मुंबईला गेले. त्याचबरोबर 1 किडनी आणि 1 लिव्हर हे पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या उपयोगासाठी नेण्यात आलं. यावेळी रुग्णालयापासून विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर आखून पोलीस प्रशासन आणि कोल्हापूरकरांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. 3 ठिकाणी हे अवयव जाणार आहेत. 1 एअर ॲम्ब्युलन्सने जाणार आहे, तर त्यासाठी ॲस्ट्राझार हॉस्पिटल ते विमानतळ असा 1 ग्रीन कॉरिडॉर असणार आहे. त्याचप्रमाणे दुसरं ऑर्गन हा ॲस्ट्राझार हॉस्पिटल ते पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. त्यासाठी हायवेला आमचं स्थानिक पोलीस, त्यासोबत जिल्ह्यातील इतर पोलिसांचे पोलीस आणि शेजारील जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी आम्ही संपर्क ठेवून आहोत. त्यांना 1 सेपरेट लेन मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यासाठी नियोजन केलेलं आहे. अमर आज देहरूपी जरी नसले तरी अवयवरूपी ते या जगात आहेत हे नक्की. त्यामुळे अमर पाटील आज खऱ्या अर्थानं अमर झालेत. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.